बालुशाही बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे, तो मी एका बाउलमध्ये घेते आहे. त्याआधी आपल्याला थोडी तयारी करून घ्यायची आहे. ही वाटी घेतली आहे मी, जेवढा मैदा घेतला होता तेवढी वाटीभर साखर घेतलेली आहे. आता आपल्याला याची पाक करायला ठेवायचं आहे. हा हे मी कढई घेतली एकामध्ये आणि याच्यामध्ये दीड कपाच्या आसपास पाणी टाकायचं आहे. साखर बुडेल एवढी साखर पाणी टाकायचं आहे आणि गॅस चालू केला आहे. आता ही साखर विरघळू द्यायची आणि मधून मधून आपल्याला हा जो साखर आहे हिला हलवत राहायचं आहे. गॅस चालू आहे, तोपर्यंत मी ही केसर घेतली आहे, त्याच्यामध्ये गरम पाणी टाकले आणि तिला भिजत ठेवलेलं आहे. ते पाणी आपल्याला पाकात टाकायचं आहे. तोपर्यंत साखर थोडीशी विरघळती आहे. त्याआधी एक विलायचीची पूड पण करून घेतली आहे. ही जी विलायचीची पूड आहे ती आपण एक चमचाभर पाकात टाकणार आहोत. पाक आपला बनतो आहे, तोपर्यंत आपण याचं पीठ तयार करूया. हा जर 300 ग्रॅमच्या आसपास मैदा आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ मी 100 ग्रॅम तूप टाकते आणि हे जे तूप आहे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सगळीकडे. तूप लावून घेतलं आहे मी मैद्याला. आता त्याच्यामध्ये चिमटीभर असं मीठ टाकते आहे. त्यानंतर सोडा, खाण्याचा सोडा आहे हा आपला, मिक्स करून घ्यायचं आहे याला. पण दोन चमचे आंबट दही टाकते आहे. आणि आता आपल्याला हे पीठ जे आहे ते पाणी टाकून भिजवून घ्यायचं. पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, पण असं दाबून नाही मळायचं आहे. हलक्या हलक्या हाताने फक्त एकत्र गोळा तयार करता येईल अशा पद्धतीने मळायचं. पाणी टाकते मी, अर्धा कप पाणी झालं असेल एवढं मैद्यामध्ये माझे. गोळा करायचा फक्त आणि घट्ट ठेवायचं, दाबायचं नाही आहे त्याला. कपाचा अंदाज सांगायचा झाला तुम्हाला पाण्याचा, तर अर्धा ते पाऊण कप पाणी लागलं असेल. छोटा कप आहे ते बघा, असं छोट्या साईजचा अर्धा कप किंवा थोडंसं त्याला वरती पाणी लागलं. खूप पाणी पण नाही वापरायचं आपल्याला. आता हे एक दोन तीन मिनटं भिजू द्यायचं, तोपर्यंत आपण पाक चेक करू. साखर विरघळलेली आहे आणि आपल्याला तारेचा पाक करायचा आहे. आपण चमच्यामध्ये पाक घेतला, त्यानंतर हे जे टिपके पडत आहे यांच्याकडे लक्ष ठेवायचं.
शेवटचा टिपका पडताना जर तार तयार होत असेल तर आपला पाक तयार झालेला आहे. आपण हे केसरचं जे पाणी केलेलं होतं, हे जे कांदे आहेत केसरच्या त्यांना बाजूला काढून ठेवूया. थोड्याशा मी असे साईडला घेतल्या आणि उर्वरित हे जे पाणी आहे ते आपल्याला पाकामध्ये टाकून द्यायचं. फक्त 2-1 मिनटं पाणी ॲड केल्यामुळे आपल्याला परत शिजवायचं आहे आणि पाकाचा जो गॅस आहे तो बंद करून ठेवायचा. हे बघा तार तयार होती. अजून एक पद्धत असते चेक करण्याची, अशा पद्धतीने तार तयार होत असेल ते पाक झालेलं आहे. बालुशाहीचा पाक फार अवघड नसतो. पीठ भिजलेले आपले हे, आता याच्यातून आपल्याला बालुशाही बनवण्यासाठी एक छोटा उंडा घ्यायचा आहे आणि त्याचे 2 भाग करायचे. हा पहिला जो भाग आहे तो अशा पद्धतीने करून घ्यायचा चपटा. त्यावर हा दुसरा भाग आहे तो असं ठेवायचा आणि याचा परत गोल आकार बनवून घ्यायचा. अगदी हलक्या हलक्या हाताने घ्यायचं आहे ते. आपल्याला खूप दाब, खूप हलक्या हाताने आपल्याला गोल करायचं आहे, दाबायचं नाही आहे. त्यानंतर असं मध्ये एक गोल करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व बालुशाहीचे आकार आपण बनवून घेऊया. हे बघा सगळे बनवून घेतले आहेत आणि यांना 5 मिनटं तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत एका कढईमध्ये तूप गरम करायला घेतलंय. तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता. तूप चेक करूया. तूप आपल्याला खूप गरम नाही वापरायचं, गॅस अगदी बारीक ठेवायचा. आपण गुलाबजांबूला जसं ठेवतो त्यानुसार आणि बारीक गॅसवरच आपल्याला बालुशाही व्यवस्थित तळून घ्यायची आहे. खूप गरम तेलात तळल्या किंवा मोठ्या गॅसवर जर तळल्या तर बालुशाहीमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते आणि ती जर कच्ची राहिली तर त्यात पाक घुसत नाही. बघा एकदम बारीक गॅस ठेवलेला मी आणि बारीक गॅसवरच आपल्याला यांना आता ब्राऊन होईपर्यंत तळायचे. हे बघा एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे मी आणि आपली बालुशाही बघा कशी फुगलेली दिसते, साईज पण तिची वाढली. गोल्डन ब्राऊन झाले हे. आता ही जी बालुशाही आहे आपल्याला काढून घेऊन डायरेक्ट सिरपमध्ये टाकायची आहे. आपण जो बनवलेला पाक आहे त्यामध्ये आणि आता 5-1 मिनटं आपल्याला यांना याच्यामध्ये भिजू द्यायचं आहे, पाकला मुरू द्यायचं याच्यामध्ये. तोपर्यंत मी कढईत उरलेलं जे बालुशाही आहे ते तळून घेते. आता मी सर्व बालुशाही तळून घेतल्या आणि पाकाचा जो गॅस होता तो बंद केलेला होता. आता तळल्यानंतर मी सर्व टाकले आहे आणि गॅस चालू केला आहे. परत हा जो पाक आपण पातळ ठेवला होता म्हणजे तारेचा ठेवला होता तो थोडासा आपल्याला आता घट्ट करायचा आहे. तो ऑलरेडी घट्ट झालेलाच असणार आहे बालुशाहीमध्ये पाक मुरल्यामुळे. अजून थोडासा करायचा, गॅस मोठा ठेवलेला आहे मी पाक्याचा आणि आपल्याला याच्यामध्ये 1-3 ते 4 मिनिट ही बालुशाही शिजून घ्यायची.
बालूशाही बनवताना एक टिप समजा तुम्हाला हे की गॅस जे तूप आहे आपण जे तूप किंवा तेल अगदी ॲज पॉसिबल ॲज तुम्हाला शक्य तितकं गार ठेवा. आधी तापून घ्यायचं त्याला, नंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि मंद गॅसवर त्यांना शिजू द्यायचं. मंद गॅसवर शिजवल्यानंतर बालूशाही छानपैकी फुटते आणि लेअर पडतात तिला. जर आपण गरम तेलात तळलं तर ती व्यवस्थित नाही फुगत, कडक होती ती, वरतून लाल होते आणि मध्ये कच्ची राहण्याची शक्यता जास्त असते आणि तिला मध्ये असे लेअर पण पडत नाहीत. चार ते पाच मिनिट शिजवली आपण पाकामध्ये, पाक पण घट्ट केला, गॅस मोठाच ठेवला होता मी. आता आपल्याला यातली एक एक जी बालुशाही आहे ती काढून घेऊन अशा पद्धतीने उभी ठेवायची, थोडीशी उभी, जेणेकरून त्यातला जो पाक आहे तो निघून जावा म्हणून.